पोलिंग डेट्स या सुद्धा जाहीर होतात आहेत, जे नॉमिनेशनची तारीख, पोलिंग डेट, काउंटिंग डेट याही जाहीर होतात आहेत. तेव्हा इलेक्शन कमिशनने डेडलाईन तुम्हाला सांगितलेली आहे की कुठपर्यंत आम्ही थांबू शकतो, लास्ट डे ऑफ नॉमिनेशन पर्यंत आम्ही थांबू शकतो. तोपर्यंत यांचं नाही झालं तर मी मगाशी जसं म्हटलं की आम्ही यांच्यापैकी कुठल्या पक्षाबरोबर समझौता करू शकतो याचा आम्ही ऑप्शन ही करणार, वापरणार. शिवसेनेबरोबरचं ऑप्शन कुठपर्यंत म्हणजे उभा ठाकरे असं ते मी म्हटलं ना, यांचं जर जमलं नाही तर मग या तिन्ही पक्ष आम्हाला उपन आहेत ना, जे कोणी आमच्याबरोबर बसतील त्यांच्याबरोबर आम्ही बसू. शिवसेनेबरोबर बसत होता ना हो, पण आता ते या आघाडीमध्ये आहेत, तेव्हा या आघाडीमध्ये काय स्टँड आणि काय नाही त्याच्यावरती अवलंबून राहणारे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण मुंबईचं तर सूत्र ठरलं नाही तुमचं, मुंबईचं पण इतर ठिकाणी विधान, मुंबईतलं कुठलंही सूत्र ठरलेलं नाही, 80 जागा वगैरे सोडायला तयार, कुठलेही सूत्र ठरलेलं नाही. आणि त्याच्यामुळे असणार हे जे तुमचा वापर करून जे पब्लिकला गोंगळा करण्याचा भाग ठरलेला आहे त्याच, त्याला मला वाटतं तुम्ही असणारा फॅक्ट्स चेक करून त्या लोकांसमोर मांडलेले अधिक बऱ्या राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण